तरी त्याचा एक सर्क्युलर माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे, दिल्लीपर्यंत सुद्धा याच्यात मला वाटतं मुख्यमंत्री त्याच्यात दखल घेतील. मला वाटतं महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे उद्योजक बरेच नाराज आहे आणि माझ्या कानावर अशी माहिती आहे 2-3 उद्योजकाचे, मला अशा पद्धतीनं हे त्या हातात येणार पाहता, नाही तर बादशहावर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कारण ज्या घोषणा केल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या जुन्या अलॉट केलेले ज्या प्रोसेस मधल्या फाईल आहे या सगळ्या थांबवल्याच्या ज्या मंजूर झालेल्या फाईल्स आहे या पुन्हा एकदा मुख्यालयात बोलवलेल्या आहे. एमआयडीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा पद्धतीनं उद्योगाला घातक ही पद्धत आहे, अशी पद्धत कधीच झाली नव्हती. परंतु आज मुख्यमंत्र्यांना हैदराबाद, कारण हैदराबाद मुक्ती संग्राम आहे, तिथे जायचं असं त्यांनी सांगितलं. दिल्लीचे पातशहा तिथे येणार पाहता, नाही तर बादशहा समजतात. आणि म्हणून हा कार्यक्रम तसा 15 मिनिटात आटोपता घेण्यात आलेला आहे. आता हा मराठवाड्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1 वर्ष 1 महिना 2 दिवसानंतर मराठवाडा स्वतंत्र झालेला आहे आणि त्याच्यासाठी 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आणि ज्या घोषणा केल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या जुन्याच घोषणा आहे, यातले बरेच काम चालू आहे. नवीन एकही या विषयात त्यांनी घोषणा या मराठवाड्यासाठी, या संभाजीनगरसाठी किंवा मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यासाठी कोणतंही नवीन घोषणा केलेली नाही. जुन्या घोषणा, जे जुने त्यातले बरेच काम चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे, बजेटमध्ये आहे, अशाच घोषणा केल्या मराठवाड्यासाठी. बजेटमध्ये जे 75 कोटी रुपये फक्त ठेवलेले आहे मागच्या काळातले, नवीन कोणतंही या मराठवाड्यासाठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. आणि हे मराठवाड्यावर अन्यायकारक आहे, कारण मराठवाडा स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरा करत असताना हा मराठवाडा तसा पाहायला गेला तर बाकीच्या महाराष्ट्रापेक्षा, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई ठाण्याचा पट्टा असेल, पुण्याचा पट्टा असेल, या सगळ्यापेक्षा काही प्रमाणात निश्चित मागे आहे. याला पुढे आणायचं किंवा बरोबरी आणण्याचं ते या मराठवाड्याला वाटतं. हा एक चांगला क्षण होता, चांगली संधी होती की यासाठी मराठवाड्याला एक विकासासाठी एक चांगल्या प्रकारचं पॅकेज देण्याची गरज होती. ध्वजारोहण ध्वजारोहण तर इथे झालेलं आहे. नाही, आम्ही ध्वजारोहण झालेलं आहे. शासकीय ध्वजाचा वगैरे कुठे अपमान, जी सिस्टीम आहे शासनाची प्रशासनाची, तिच्याविषयी कुठे छेद आम्ही देणार नाही. परंतु शिवसेनेच्या वतीनं ज्यावेळेस ध्वजारोहण दरवर्षी होत असतं 9 वाजता, त्यावेळेस याच ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही अभिवादन करणार आहोत. दुसरा मुद्दा जो उपस्थित होय एमआयडीसीच्या भूखंडाचा, जे भूखंडांना स्थगिती देण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही स्थगिती दिलेली नाही, वास्तव काय? मी कालच एका ठिकाणी बुलढाण्याला बोललो, 75 दिवस 1 जून 2022 पासूनचे जे सगळे भूखंड अलॉट केलेले, नुसतं अलॉट केलेले नाही तर ज्या प्रोसेसमधल्या फाईल आहे या सगळ्या थांबवलेल्या आहे. हे भूखंडाच्या ज्या मंजूर झालेल्या फाईल्स आहे या पुन्हा एकदा मुख्यालयात बोलवलेल्या आहे. एमआयडीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहे. 75 दिवसानं या उद्योग विभागात कोणतंही काम नाही. अधिकाऱ्याला आदली बदली आणि सगळ्या फाईल्स थांबवणं, सगळ्या फाईल्स मंत्रालयात, याचाच अर्थ मंत्र्याकडे येणं. वाटतं याच्यामध्ये काळवेळ आहे, याच्यामध्ये मॅटने सुद्धा आवाज उठवलेला आहे, मॅटने सुद्धा याच्यामध्ये काही लोक मॅटमध्ये सुद्धा गेलेले आहे. परंतु सरकारचं किंवा या खात्याच्या मंत्र्याचं अशा पद्धतीनं उद्योगाला घातक ही पद्धत आहे, अशी पद्धत कधीच झाली नव्हती की सगळे निर्णय रद्द करणं, सगळे भूखंड थांबवणं. याचं एक सर्क्युलर प्रसिद्ध झालंय, मुख्यमंत्री नाही जरी म्हणत असले तरी त्याचं एक सर्क्युलर माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे निघून जात आहे याला अशा पद्धतीनं हे कामकाज सुद्धा जबाबदार आहे. 50,000 कोटीचा फटका बसतोय साधारण या सगळ्या प्रक्रियेचा. याच्यामध्ये मला असं वाटतं उद्योगधंदे उद्योजक बरेच नाराज आहे आणि माझ्या कानावर अशी माहिती आहे 2-3 उद्योजकाचे, मला फोन आले, दिल्लीपर्यंत सुद्धा याच्या तक्रारी केलेल्या आहेत. निश्चित मला वाटतं मुख्यमंत्री त्याच्यात दखल देतील.